Hello everyone. Today we are going to see third video of the chapter pollution. Before that we have seen in the second video types of pollutant, natural pollutant and man-made pollutant. So let's go further on page number 56. Page number 56 वर आपण बघूया त्यातील सुरुवातीचा जो भाग आहे हा इंटरनेट माय फ्रेंड आणि पिपिंग इन हिस्ट्री आणि त्याचबरोबर डू यू नो हे तीनही भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेले आहेत. त्याला मूल्यमापनामध्ये म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणून आपण लगेच हा जो टेबल आहे या टेबलला सुरुवात करूया. इथे एअर पोल्युटंट्सचा एक टेबल दिलेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्या कॉलममध्ये पोल्युटंट दिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला सोर्सेस दिलेले आहेत आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्याचे इफेक्ट्स दिलेले आहेत. पहिला पोल्युटंट आहे सल्फर डायऑक्साईड. सोर्सेस आहेत त्याचे फॅक्टरीज वेअर कोल अँड मिनरल यूज्ड ॲज फ्युएल, मिनरल ऑइल म्हणजे अशी कारखाने की ज्यामध्ये दगडी कोळसा आणि खनिज तेल हे इंधन म्हणून वापरलं जातं, त्यामधून सल्फर डायऑक्साईड हा प्रदूषक पोल्युटंट बाहेर पडतो. त्याचे परिणाम इरिटेशन ऑफ आईज म्हणजे डोळ्यांचा दाह किंवा आग होणे, रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसनमार्गाचा दाह होणे म्हणजे घसा, एक्सेस म्युकस म्हणजेच घशामध्ये नाकामध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात चिकट पदार्थ स्रवणे, कफ म्हणजे खोकला आणि ब्रीद म्हणजे दम लागणे. तर हे झाले सल्फर डायऑक्साईड या पोल्युटंटचे दुष्परिणाम. त्यानंतर दुसरा पोल्युटंट आहे कार्बन मोनॉक्साईड. आता इथे कार्बन मोनॉक्साईड याचा सोर्स आहे व्हेईक्युलर अँड इंडस्ट्रीयल स्मोक म्हणजेच वाहनांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर. त्याचा परिणाम लोड ओ टू कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ त्याचा परिणाम आहे लोड ओ टू कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड म्हणजेच जेव्हा आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो तो लंग्समध्ये येतो, तिथल्या कॅपिलरीजमध्ये जे ब्लड असतं त्या ब्लडमध्ये तो ॲब्झॉर्ब केला जातो. परंतु या कार्बन मोनॉक्साईडचा दुष्परिणाम असा होतो की ब्लडमध्ये ऑक्सिजन ॲब्झॉर्ब होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर आपला तिसरा पोल्युटंट जो आहे तो तिसरा पोल्युटंट आहे ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, नायट्रोजनची ऑक्साईड्स. त्याचा सोर्ससुद्धा व्हेईक्युलर स्मोक म्हणजे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर. त्याचा इफेक्ट म्हणजे परिणाम आहे इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक अँड लंग्स म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकचा म्हणजे श्वसनमार्गाचा दाह म्हणजेच आग होणे आणि फुफ्फुसांची आग होणे. चौथा आहे पर्टिक्युलेट मॅटर. आता इथे एक लक्षात घ्या पर्टिक्युलेट मॅटर याचा अर्थ जो आहे तो म्हणजे काही कण जे आहेत हवेमध्ये असलेले ते कण तर व्हेईक्युलर आणि इंडस्ट्रीयल स्मोकमधून हे बाहेर पडतात आणि याचा परिणाम होतो रेस्पिरेटरी डिसीज म्हणजे श्वसनमार्गाचे आजार. पुढचा आहे डस्ट म्हणजेच धूळ. धुळीचा सोर्स आहे व्हेईक्युलर आणि इंडस्ट्रीयल स्मोक आणि त्याचा इफेक्ट म्हणजे दुष्परिणाम होतो सिलिकॉसिस नावाचा आजार. पुढे आहे पेस्टिसाईड. पेस्टिसाईड म्हणजे कीडनाशके किंवा कीटकनाशके आणि या कीटकनाशकांचा स्रोत साहजिकच काय असणार आहे प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाईड्स.
आता याचा दुष्परिणाम काय होतो बघूया. मेंटल वीकनेस अँड डेथ ड्यू टू प्रोलॉंग एक्सपोजर, मानसिक दौर्बल्य, आणि खूप अधिक काळ जर याच्या संपर्कामध्ये आलं पेस्टिसाइड्सच्या तर त्यामुळं मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आणि सातवा आणि शेवटचा पोल्युटंट आहे तो म्हणजे मिथेन. आता मिथेनचा सोर्स जो आहे तो आहे इंडस्ट्रीयल लिकेज, म्हणजे समजा कारखाने असतात मोठमोठे, या कारखान्यांमधून जो काही कच्चा माल म्हणून मिथेन वायू वापरला जातो तर तो मोठ्या प्रमाणावर तिथे साठवला जातो, आणि चुकून जर का तो लीक झाला तर त्याचे दुष्परिणाम काय होतात बघूया. पॉइझनिंग म्हणजे विषबाधा, स्किन कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसीज म्हणजेच दमा आणि इतर जे काही श्वसनविषयक आजार आहेत हे आजार होतात. त्यानंतर पुढे आपल्याला डू यू नो मध्ये एक चौकट जी दिलेली आहे, आता इथे ही स्वयं अध्ययनासाठी असली तरी थोडक्यात माहिती तुम्हाला मी त्याची सांगतो. वर्स्ट एवर इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट हॅड बीन ऑकर्ड इन भोपाल ऑन द नाईट ऑफ 2 डिसेंबर 1984. याला ही जी भोपाळ या ठिकाणी 2 डिसेंबर 1984 च्या रात्री औद्योगिक अपघात जो झाला, आत्तापर्यंतचा सर्वात मोठा औद्योगिक अपघात म्हणून तो ओळखला जातो. तर त्यामध्ये 8,000 पीपल हॅड बीन डाईड, जवळपास 8,000 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. आणि याचं कारण काय होतं तर तिथे जी काही एक फॅक्टरी होती भोपाळमध्ये त्यातून मिथिल आयसोसायनेट नावाचा वायू बाहेर पडला आणि हे हजारो लोक त्या ठिकाणी झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये असतानाच त्यांच्या श्वसनामधून तो शरीरात गेला आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलं, माणसांबरोबरच अनेक झाडंसुद्धा जळाली. तर अक्षरशः झाडांच्या खाली सकाळी पाहिलं तर मेलेल्या पक्ष्यांचे खच पडलेले होते, इतका भयानक परिणाम या गोष्टीचा झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स पाहायचे आहेत, म्हणजेच हवा प्रदूषणाचे वनस्पती आणि प्राण्यांवर होणारे परिणाम. पहिला जो आहे तो प्लांट्सच्या बाबतीत आहे, तो म्हणजे स्टोमाटा गेट्स क्लोज्ड. आता तुम्हाला स्टोमाटा हे आपण 7वीला पाहिलेलं आहे. स्टोमाटा म्हणजे काय तर जी काही वनस्पतीची पानं असतात त्या पानांवर असलेली सूक्ष्म छिद्र, ही ज्या छिद्रांद्वारे वनस्पती कार्बन डायऑक्साईड इनहेल करतात, त्यांच्या फोटोसिंथेसिससाठी वापरला जाणारा, त्याला स्टोमॅटा म्हणतात. तर ह्या स्टोमॅटावर या प्रदूषकांचा थर जमा झाल्यामुळं ते स्टोमॅटा काय होतात, बंद पडतात. आणि त्याचाच साहजिक परिणाम जो आहे तो दुसरा परिणाम दाखवलेला आहे. त्यामुळं स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळं काय होतं की स्लोईंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिसचा, प्रकाशसंश्लेषणाचा म्हणजेच वनस्पतीची अन्न बनवण्याच्या क्रियेचा वेग मंदावतो. त्यानंतर तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे ग्रोथ इज रिटार्डेड. आता एकतर प्रकाशसंश्लेषणाचा वेग मंदावला म्हणजेच त्याची ग्रोथ काय होते, म्हणजे वाढ काय होते, रिटार्डेड म्हणजेच खुंटते. अँड लीव्ज फॉल ऑफ ऑर बिकम येलो, झाडाची पानं गळून पडतात किंवा पिवळी पडतात. त्यानंतर ॲनिमल्सवर त्याचा होणारा परिणाम बघूया. रेस्पिरेशन ॲडवर्जली अफेक्टेड, ॲनिमल्सचं रेस्पिरेशन जे आहे म्हणजेच श्वसन जे आहे त्यावर विपरीत परिणाम होतो. सेकंड आहे इरिटेशन ऑफ आईज, म्हणजेच डोळ्यांचा दाह होतो. तर हे परिणाम ॲनिमल्सवर घडून येतात. आता प्लांट्स आणि ॲनिमल्सवर होणारे परिणाम आपण पाहिले एअर पोल्युशनचे. आता आपण पुढे जाऊन वातावरणात अजून काय त्याचे परिणाम घडून येतात
हे बघूया पेज नंबर 57 वर. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. डिप्लिशन इन ओझोन लेअर. ओझोन थराबाबतीत तुम्हाला माहिती आहे की वी हॅव स्टडीड दॅट ओझोन लेअर इज प्रेझेंट बिलो द स्ट्रॅटोस्फिअर ॲट द हाईट ऑफ 48 किलोमीटर्स फ्रॉम अर्थ सरफेस. पृथ्वी तलापासून 48 किलोमीटर्स एवढ्या हाईटवर ओझोनचा एक थर आहे, ओझोन वायूचा थर आहे. आणि हा थर काय काम करतो तर हा अल्ट्राव्हायलेट रेज जे आहेत सूर्यापासून निघणारे त्याच्या रेडिएशनपासून सर्व पृथ्वीला किंवा वाचवण्याचं काम करतो. एखाद्या छत्रीप्रमाणे किंवा फिल्ट्रेशन गाळणीप्रमाणे तो काम करतो. हाउएव्हर नाऊ डेज दिस लेअर इज गेटिंग डिप्लिटेड ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. परंतु खालील कारणामुळं हा लेअर जो आहे, हा थर जो आहे, हा डिप्लीट म्हणजेच कमी होत आहे. तर काय कारणं आहेत तर बघूया आपण पुढे. ग्रीन हाऊस इफेक्ट्स अँड ग्लोबल वॉर्मिंग. दो CO2 इज प्रेझेंट इन व्हेरी लेस क्वांटिटी इन ॲटमॉस्फिअर. जरी CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजेच वातावरणामध्ये खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असला, म्हणजेच खूप कमी प्रमाणात असला, किती प्रमाण आहे त्याचं 0.03% एवढं, इतकं कमी प्रमाण आहे. आणि बट ओवर द लास्ट 100 इयर्स प्रपोर्शन ऑफ CO2 हॅज बीन इन्क्रीज. परंतु गेल्या 100 वर्षापासून काय होत आहे की CO2चं प्रमाण हवेमध्ये हळूहळू वाढतं आहे. आता हे गेल्या 100 वर्षातच का घडलं? कारण इंडस्ट्रीलायझेशन हे गेल्या 100 वर्षातच सुरू झालेली क्रिया आहे. 100 वर्षापूर्वी, जवळपास 100 वर्षापूर्वी सुरू झालेली क्रिया आहे. जेव्हा इंग्लंड अमेरिका म्हणजेच युरोप आणि अमेरिकासारख्या खंडांमध्ये नवनवीन शोध लागले इंधनांच्या, ज्वलनाचे, इंजिनाचे, आणि त्याचबरोबर कापड गिरण्या वगैरे, हे सगळे शोध हळूहळू जे लागत गेले आणि त्यातून इंडस्ट्रीलायझेशनला चालना मिळत गेली आणि त्यातून जे काही इंधनांचं ज्वलन आहे त्या ज्वलनामधून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढू लागलं. इफेक्ट्स ऑफ द CO2 ऑन द अर्थ टेम्परेचर इज नथिंग बट ग्रीन हाऊस इफेक्ट. आता या कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वी तलावर किंवा वातावरणावर होणारा परिणाम हे दुसरं तिसरं काही नसून ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, म्हणजेच हरितगृह परिणाम आहे. सिमिलर टू CO2, नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC म्हणजेच क्लोरोफ्लुरोकार्बन हा वायूंचा एक गट आहे. अल्सो ट्रॅप द हीट. हे काय करतात? हीट ट्रॅप करतात, म्हणजेच उष्णता धरून ठेवतात, स्वतःमध्ये उष्णता शोषून ठेवतात. कलेक्टिवली दीज आर कॉल्ड ग्रीन हाऊस गॅसेस. आणि म्हणून त्यांना एकत्रितपणे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. ते समजून घेण्यासाठी आता इथली आपण पहिल्यांदा एक फिगर बघूया. लेट सी द फिगर अलॉंग साईड. एनर्जी एमिटेड बाय द सन. आता सूर्याद्वारे एनर्जी जी आहे, म्हणजेच उष्णता ऊर्जा जी आहे, ती काय केली जाते? उत्सर्जित केली जाते. त्यानंतर दिस एमिटेड एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय द अर्थ सरफेस. पृथ्वी तलावर ती काय केली जाते? शोषल्या जाते. आणि त्यातली काही एनर्जी ही फक्त तशीच राहते, बाकीची सर्व एनर्जी काय केली जाते? पुन्हा इट इज रेडिएटेड बॅक. पुन्हा ती रेडिएशनद्वारे पृथ्वी तलाबाहेर फेकली जाते. बट परंतु काय घडतं की इथे ग्रीन हाऊस गॅसेसमुळं हे स्वतः, ग्रीन हाऊस गॅसेस ही स्वतः एनर्जी ॲब्झॉर्ब करून घेत असल्यामुळं आणि त्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळं काय घडतं की जेवढी एनर्जी पुन्हा रेडिएट बॅक, म्हणजेच पुन्हा उत्सर्जित करायला पाहिजे जेवढी उष्णता, तेवढी उष्णता उत्सर्जित न होता त्यातली काही उष्णता किंवा प्रमाणापेक्षा थोडी अधिक उष्णता ही वातावरणात तशीच राहते. आणि त्याचा परिणाम म्हणून काय घडतं?
की ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग, म्हणजेच जगभराचं तापमान हे हळूहळू वाढतं आहे ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळं. ठीक आहे. ड्यू टू दिस ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग, त्यामुळं वातावरणात बदल घडत आहेत. कॉजिंग डिस्टर्बन्स इन ॲग्रिकल्चर यील्ड, आता त्याचे परिणाम काय काय घडत आहेत बघा. तर ॲग्रिकल्चर यील्ड म्हणजेच जी काही शेती आहे त्या शेतीचं उत्पादन, यील्ड म्हणजे उत्पादन, याच्यावर विपरीत परिणाम घडतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, जी काही जंगली प्राण्यांचं वितरण आहे त्यावर परिणाम घडतो आहे. आईसबर्ग्स अँड ग्लॅसियर्स आर मेल्टिंग, म्हणजे जे काही मोठमोठाले हिमनग आहेत, अतिशीत प्रदेशातील मोठमोठाले हिमनग आहेत, आणि त्यानंतर ग्लॅसियर्स म्हणजेच हिमनद्या आहे, या सर्व काय होत आहेत, वितळत आहेत, आणि त्यामुळं सी लेवल जे आहे मेल्टिंग, दिस कॉजिंग द इन्क्रीज इन द सी लेवल, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. काही काही बेटं जी आहेत ती बेटं अक्षरशः तिथल्या पाण्याची पातळी वाढून येत्या काही वर्षात बुडतील, पूर्ण पाण्याखाली जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येते. तर एवढा मोठा दुष्परिणाम हा या पोल्युशनमुळे, एअर पोल्युशनमुळे घडून येतो. पुढे आपण बघूया ॲसिड रेन. ऑक्साईड्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन आर रिलीज्ड इन टू ॲटमॉस्फिअर थ्रू बर्निंग ऑफ कोल, टिंबर अँड फ्युएल ऑइल्स. सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स जे आहेत हे काही गोष्टींच्या बर्निंगमुळं, म्हणजेच दगडी कोळसा आहे कोल, टिंबर म्हणजेच सरपण जळाऊ लाकूड, आणि फ्युएल ऑइल्स म्हणजे जळाऊ इंधनं, जी काही तेलं आहेत ज्याला आपण मिनरल ऑइल आणि त्यापासून मिळणारे पेट्रोल डिझेल किरोसिन म्हणून, आणि दोज ऑक्साईड्स मिक्स विथ रेन वॉटर, ही जी सल्फर आणि नायट्रोजनची ऑक्साईड्स आहेत ही पावसाच्या पाण्यात मिसळतात, आणि त्यापासून मग समजा सल्फरचे ऑक्साईड आहे त्यापासून सल्फरचं ऑक्साईड आहे, त्या सल्फरच्या ऑक्साईडपासून सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं. त्यानंतर नायट्रोजनच्या ऑक्साईडपासून नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड असे ॲसिड्स तयार होतात. अँड दीज ॲसिड्स मिक्स विथ रेन ड्रॉप्स अँड स्नोफ्लेक्स अँड कम डाऊन ॲज रेन कॉल्ड ॲसिड रेन. आता हे जे ॲसिड्स आहेत हे ॲसिड्स काय होतात, पावसाच्या थेंबांमध्ये मिक्स होतात, किंवा स्नोफ्लेक्स म्हणजे जिथं हिमवर्षाव होतो त्या हिमकणांमध्ये मिक्स होतात, आणि त्यापासून आणि ते खाली येताना काय होतं ॲसिड घेऊन येतात, आणि त्यालाच ॲसिड रेन किंवा आम्ल वर्षा, आम्ल पर्जन्य असं म्हटलं जातं. आता इथे त्याचे परिणाम आपण बघूया. इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन, ॲसिडिटी ऑफ सॉइल अँड वॉटर बॉडीज इन्क्रीज ड्यू टू ॲसिड रेन. मातीची आणि पाण्याच्या स्रोतांची आम्लता, ॲसिडिटी म्हणजे ॲसिडचं प्रमाण किंवा आम्लता वाढते. इट हार्म्स द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, साहजिकच आम्लता वाढली म्हणजेच पाण्याची जर वाढली तर पाण्यातील प्राण्यांना त्याचा त्रास होणार, त्यांच्यासाठी ते हार्मफुल असणार. सॉईलची वाढली तर त्या सॉईलमध्ये जे प्लांट्स वाढतील त्यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होणार, आणि एन्टायर फॉरेस्ट लाईफवर म्हणजेच पूर्ण वन्यजीवांवर त्याचा परिणाम होतो. टोटल इकोसिस्टीम्स आर ॲडवर्सली अफेक्टेड, आणि संपूर्ण इकोसिस्टीमवर याचा दुष्परिणाम घडून येतो. त्यानंतर आपला इथे दुसरा परिणाम आहे, इरोजन ऑफ बिल्डिंग्स, बस्ट, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिजेस. इरोजन याचा अर्थ होतो क्षरण होणे, साध्या भाषेत सांगायचं तर गंजण्याची क्रिया. तर बिल्डिंग्स, बस्ट, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स म्हणजेच ऐतिहासिक स्थळे,
ब्रिजेस, पूल, मेटल आयडॉल्स म्हणजे धातूचे पुतळे, वायर फेन्सेस म्हणजे तारेची कुंपणं, या सर्वांचं क्षरण ॲसिड रेनमुळे होतं. पुढचा परिणाम, हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्झॉर्ब बाय प्लांट्स. जी काही जड मूलद्रव्ये आहेत मर्क्युरी आणि कॅडमियमसारखी, ती प्लांट्सद्वारे ॲब्झॉर्ब केली जातात आणि फूड चेनमध्ये इनडायरेक्टली त्यांचा प्रवेश होतो. आणि साहजिकच त्याचा एकदा फूड चेनमध्ये प्रवेश झाला म्हणजेच काय होणार की एन्टायर इकोसिस्टीम त्यामुळे धोक्यात येणार. त्यानंतर चौथा आहे ड्यू टू ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज पाईप्स, लीचिंग ऑफ मेटल्स अँड प्लास्टिक मटेरियल ऑकर इन वॉटर अँड देअर बाय सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स अराईज. ॲसिडिफिकेशनमुळे आणि वॉटर बॉडीज मध्ये ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळं पाईप्सचं क्षरण होतं, त्याचबरोबर तिथे काही क्षरणं झालेले क्षार साचत जातात, प्लास्टिक मटेरियल साठत जातं आणि त्यामुळं सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजेच अत्यंत घातक असे किंवा गंभीर स्वरूपाचे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत प्रदूषणामुळे होणाऱ्या, या होऊ नयेत म्हणून काय करता येईल हे आपल्याला पेज 58 दिलेलं आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन. तर पहिलं आहे स्मोक इमर्जिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन हार्मफुल पार्टिकल्स, हेन्स पोल्युशन कंट्रोलिंग मशीनरी शुड बी यूज्ड. फॅक्टरीजमधून बाहेर पडणाऱ्या स्मोकमध्ये हार्मफुल पार्टिकल्स असतात, म्हणून पोल्युशन कंट्रोल करणारी मशीनरी जी आहे ती वापरली गेली पाहिजे, जसं की अरेस्टर्स, फिल्टर्स शुड बी यूज्ड. अरेस्टर्स आणि फिल्टर्स यासारखी मशीनरी जी आहे म्हणजेच गाळण यंत्र वगैरे अशी मशीनरी त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो दुसरा उपाय आहे प्रॉपर डिस्पोजेबल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटीज. शहरामध्ये जे काही साठून राहणारा कचरा आहे याचं योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे. अनेक जण काय करतात, कचरा आला की कचरा जाळणे हा त्यांना सर्वात सोपा उपाय वाटतो, परंतु कचरा जाळल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतं. म्हणून त्या कचरा जाळण्याऐवजी त्यावर दुसरे काही उपाय आहेत, त्याचं डम्पिंग करणं किंवा ओला कचरा सुका कचरा वेगळा करून त्याचं उत्तम प्रकारचं खत तयार करणं, त्याचं कंपोस्ट करणं, असे उपाय पण केले जाऊ शकतात. त्यानंतर तिसरा या ठिकाणी उपाय आहे कंट्रोल ऑफ ॲटोमिक टेस्ट, कंट्रोल ऑन ॲटोमिक टेस्ट, केमिकल वेपन्स एक्सेट्रा. जी काय अणू आहेत त्या अणुचाचण्यांवरती नियंत्रण आणणे आणि अणुचाचण्यांवरती नियंत्रण आणून त्याचबरोबर जी काही केमिकल वेपन्स म्हणजेच रासायनिक अस्त्रे आहेत, रासायनिक शस्त्रे आहेत, यावर सुद्धा नियंत्रण आणणे. आणि चौथा उपाय आहे कंट्रोल बॅन ओवर CFC प्रोडक्शन, क्लोरोफ्लोरो कार्बन जे आहेत त्यावर नियंत्रण आणणे किंवा त्यावर बंदीच आणणे. क्लोरोफ्लोरो कार्बन हा एक वायूंचा गट आहे, हा ग्रीन हाऊस इफेक्ट्स घडवून आणणाऱ्या वायूंचा गट आहे, त्यावर नियंत्रण किंवा त्यावर पूर्णतः बंदी आणणे हा एक त्यावरचा उपाय आहे. त्यानंतर आपण शेजारी बघूया डू यू नो एअर क्वालिटी इंडेक्स. इट इज इम्पॉर्टंट फॉर सिटीजन्स टू नो द एक्सटेंट ऑफ एअर पोल्युशन इन देअर सिटी. आता प्रत्येकाला आपल्या शहरामध्ये किती वायू प्रदूषण आहे, वायू प्रदूषणाचं प्रमाण किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे.
So, as to define the air quality index, proportion of sulfur dioxide, carbon dioxide, nitrogen dioxide, ozone, particulate matter, etc. is measured every day. आणि मग यासाठी प्रदूषणाचं प्रमाण शहरामध्ये किती आहे आपल्या शहरामध्ये त्यासाठी या विशिष्ट वायूंचं प्रमाण मोजलं जातं. यात कोणकोणते वायू आहेत तर सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, ओझोन आहे आणि काही पर्टिक्युलेट मॅटर्स आहेत म्हणजे कण स्वरूपातील प्रदूषके आहेत. इत्यादींचं प्रमाण मोजून रोज मोजून एअर क्वालिटी इंडेक्स ठरवली जाते आणि हे दर्शवणारे बोर्ड्स इंडिकेटिंग द एअर क्वालिटी इंडेक्स आर डिस्प्लेड इन बिझी स्क्वेअर्स इन मेट्रो सिटीज. मेट्रो सिटीज म्हणजेच दशलक्षी शहरं जे आहेत, मेट्रो याचा अर्थ होतो दशलक्षी. दशलक्षी शहरे म्हणजे काय तर ज्या शहराची लोकसंख्या किमान 10 लाख आहे, 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहराला मेट्रो सिटी असं म्हणतात. तर अशा मेट्रो सिटीचे जे बिझी स्क्वेअर्स म्हणजे अत्यंत रहदारीची जे चौक आहेत त्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स काय केली जाते, डिस्प्ले केली जाते. त्यानंतर डू यू नो एअर पोल्युशन विथ सल्फर कॉजेस कलर चेंजेस इन पेंट्स, ऑइल पेंटिंग्स, नायलॉन, कॉटन फॅब्रिक, लेदर आर्टिकल्स अँड पेपर्स एक्सेट्रा. एअर पोल्युशन जे आहे सल्फर सल्फरमुळे होणारं एअर पोल्युशनमुळे अनेक गोष्टींचे रंग बदलतात, जसं की ऑइल पेंटिंग्ज आहेत, नायलॉन आहे, कॉटन फॅब्रिक्स आहे, लेदर आर्टिकल्स आहेत आणि पेपर्स आहेत एक्सेट्राज. तर आणखी एक बाब तुम्हाला सांगतो मी की ताजमहल जे आपल्या भारताचं वैभव म्हटलं जातं तो संगमरवरामध्ये बांधलेला आहे पांढरा शुभ्र असा. आणि आग्र्याला आग्रा आणि त्याच्या आसपाससुद्धा फार मोठी इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे आणि तिथल्या लेदर फॅक्टरीज वगैरे ज्या आहेत आणि इंडस्ट्रीज आहेत इतर त्यांच्या पोल्युशनमुळं त्या संगमरवराचा रंग पिवळा पडू लागला होता. त्यानंतर तिथल्या सरकारने गव्हर्नमेंटने बऱ्याच गोष्टींवरती बॅन आणले, तिथून काही इंडस्ट्रीज कमी केल्या गेल्या आणि त्या ताजमहलाच्या अवतीभोवतीचे ज्या व्हेकल्स आहेत त्या सर्व आता CNG म्हणजेच कॉम्प्रेस नॅचरल गॅसवर चालणाऱ्या व्हेकल्स आहेत, पेट्रोल डिझेलवरच्या व्हेकल्स तिथे अलाव नाहीत, असे उपाय त्या ठिकाणी केले गेले. चला तर आता आज आपण एअर पोल्युशन हा भाग पूर्ण संपवलेला आहे. पुढील भाग वॉटर पोल्युशन हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. टिल देन